नागरिकोली यूथ फाउंडेशन ने गौठानों के विस्तार और गर्जेपोटी घरों के नियमन के राज्य सरकार के ऐतिहासिक फैसले पर सवाल उठाते हुए उसे अधूरा करार दिया है। एक प्रेस कॉन्फ्रेंस में यूथ फाउंडेशन के पदाधिकारी नीलेश पाटिल ने कहा कि नवी मुंबई के गौठानों के विस्तार और गर्जेपोटी घरों के नियमन में कई खामियां हैं, इसलिए उन्हें सुधारे बिना प्रकल्पग्रस्तों को पूरा न्याय मिलना असंभव है। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। तुम्हाला समजायला लागेल तीन प्रकारची लोक आहेत आपल्याकडे। एक जसं मी उदाहरण दिलं की ज्यांचं माझं घर, माझं स्वतःच घर आहे, मी स्वतः राहतो, जी प्लस वनचं घर आहे, जॉईंट फॅमिली आहे, भाऊ भावाची फॅमिली माझी फॅमिली एकत्र आहे, तर त्या तो घर आमचं स्वतंत्र असल्याकारणे त्याचा भाडेपट्टा आमचा आमच्या नावाने होईल आणि ते पूर्ण घर आमचं आमच्या नावाने नियमित होणार आहे, कारण ते आईच्याच नावाने आहे, माझ्या स्वतःच्या पण नावाने नाही आहे, त्यामुळे ते नियमित होईल। तो बंगलो टाईप समजा तुम्ही त्याला किंवा ते स्वतंत्र घर समजा। दुसरं असं आहे की एखाद्या प्रकल्पग्रस्तानी इमारत बांधलेली आहे त्याच घराच्या ऐवजी, इमारत बांधून त्यांनी अज्यूम करूया की एक 10 फ्लॅट काढलेले आहेत आणि 2 फ्लॅटमध्ये तो राहतो, एकत्र करून 2 फ्लॅटला एकत्रित करून तो राहतो आणि बाकीचे जे 8 फ्लॅट आहेत ते त्यांनी भाडेतत्वावरती भाड्याने दिलेले आहेत इतरांना। तर भाड्याने जे दिलेले आहेत ते भाड्यानेच दिलेले आहेत, ते मालकीने किंवा विकलेले नाहीत, त्याच्यामुळे त्या भाडेकरूंचा त्याच्यामध्ये काहीही अधिकार नाही आहे। त्यामुळे जेव्हा तो भाडेपट्टा तयार होईल त्या जमिनीचा त्या इमारतीचा, तो शेतकऱ्याच्या किंवा भूमिपुत्राच्या नावाने होईल, हा इतका भाग स्पष्ट आहे। दुसरा एक भाग जो अस्पष्ट आहे ज्याच्याबद्दल मराठी म्हटलं की बिगर प्रकल्पग्रस्तांचं काय, म्हणजे तिसरा भाग असा असणार आहे की इमारत आहे 50-50 ती बांधकाम केलेली आहे, 10 फ्लॅट आहेत, 5 फ्लॅट त्या शेतकऱ्याचे आहेत, 5 फ्लॅट इतर मंडळी आलेले आहेत, एक एक फ्लॅट विकत घेऊन ते 5 जण 5 फ्लॅटचे मालक आहेत जे प्रकल्पग्रस्त नाही आहेत। आणि आता या 5 फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये तो भूमिपुत्र राहतोय आणि त्यांनी 4 फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत, तर अशा वेळी त्या 5 फ्लॅटची मालकी भूमिपुत्राकडे आहे, त्यामुळे त्याच्या हिश्श्याचा जो असेल तर त्याला मिळायला पाहिजे एक। आणि जे नॉन भूमिपुत्र आहेत किंवा नॉन प्रकल्पग्रस्त आहेत जे मालक आहेत, तर त्यामुळे त्यांना याच्यात जो आ नावाच्या पॉईंटमध्ये मी उल्लेख केला की आ नावाच्या पॉईंटमध्ये अशा मंडळींना त्यांनी कव्हर केलं आहे, पण कसं कव्हर करणार आहेत, त्यांची पात्रता कशी ठरवणार आहेत, त्यांना एक्झॅक्टली काय देणार आहेत, त्याच्याबद्दल हा जी आर भाष्य नाही करत आहे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल गाईडलाईन आम्हाला मान्य आहे। आम्हाला जेव्हा तुम्हाला आठवत असेल 52 करचा मागच्या वेळी एक निर्णय आला होता 2017 मार्च महिन्यामधल्या आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारच्या, एक पानाचा जी आर होता, फक्त एक पानाचा, एकच पानाचा जी आर होता आणि त्या एका पानाच्या जी आर साठी जवळपास 28 पानाची गाईडलाईन होती। मार्च 2017 मध्ये जी आर आला एक पानाचा, 17 ऑक्टोबर 2017 मध्ये त्याचं 6 महिन्यामध्ये गाईडलाईन आली, जी गाईडलाईन जवळपास 28 पानाची होती, म्हणजे एका पानाच्या जी आर साठी 28 पानाची गाईडलाईन। तर हा 2 पानाचा जी आर आहे, 28 पानं नाही तर किमान 15 पानं, 20 पानं, 50 पानं जी काय असतील ती गाईडलाईन अपेक्षित आहे। आणि याच्यात आम्ही जे जे मुद्दे याच्यामध्ये आयडेंटिफाय केले, कारण की आम्ही याचा सोल्युशन शोधताना आम्ही सोल्युशन म्हणूनच त्या विषयावरती काम केलं आणि सोल्युशन म्हणून आम्ही शासनाकडे मांडलं, त्यामुळे तुम्हाला जे मी देणार आहे डिटेल त्यात तुम्हाला लक्षात येईल। आम्ही उपाययोजना म्हटलंय, आम्ही मागणी नाही म्हटल्या, म्हटलं याला कसं सॉल्व्ह करायचं सोल्युशन, आणि त्याची पण डिटेलिंग पण आम्ही स्वतंत्ररित्या दिली। तर तशीच डिटेलिंग वरती शासनाला काम करण्याची गरज आहे, म्हणजे आम्हाला पण कल्पना आहे की जेव्हा आता कारण की बांधकामाचं निर्मितीकरण आणि भविष्यामध्ये मला जर का पुनर्विकास करायचा आहे, त्याची सीसी जी देणार आहे ती नवी मुंबई महानगरपालिका दिली या 29 गावांमध्ये किमान, तर नवी मुंबई महानगरपालिका देताना त्यांना UDCPR फॉलो करावा लागणार आहे, त्यामुळे तो UDCPR प्रमाणेच ते त्याचं नियमितीकरण आणि बाकीच्या गोष्टी करतील। अशा वेळी जी 1.5 वर्षाची जी मर्यादा घातली आहे त्या जी आर मध्ये, म्हणजे या जी आर मध्ये ती स्पष्ट दिसत नाही, पण तुम्ही जर का लक्षात घ्याल तो 2010 जी आर मधला सेकंड पॉईंट, त्याच्यात त्यात मर्यादा घातली आहे। ही मर्यादाच आम्हाला कन्फ्युजन क्रिएट करते की मर्यादा का असायला पाहिजे, किंवा स्पष्ट करा मर्यादा ज्याचा ज्याला FSI मिळणार त्याला मर्यादा, त्याला 1.5 FSI मिळेल, पण जो बांधकाम करतो त्याला मर्यादा नाही पाहिजे ना। मी स्वतःचा पण FSI वापरतो, ह्याचा FSI वापरतो, उद्या त्याचा FSI वापरतो, तसंच एखादे त्यापुढे रिकामे भूखंड आहेत कुठे, म्हणजे भूखंड असणार एकाकडे त्याच्यावरती FSI ऍडजस्ट होणार 10 लोकांचा अशी शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे। तर त्याच्यासाठी
त्या एफएसआय वरची मर्यादा हटवणं गरजेचं आहे आणि तो आम्ही इथे हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आपल्या माध्यमातून. त्या या जीआर मध्ये तुम्हाला सगळ्यांना निवासी बांधकाम आहे, निवासी बांधकाम आहे आणि निवास प्रयोजनार्थ असे शब्द तुम्हाला या जीआर मध्ये दिसलेले असतील. आता याच्यात थोडासा मी कन्फ्युजन आता पुन्हा म्हणेन, गाईडलाईन शासनाला आणायची आहे पण आम्हाला काही गोष्टी जसं मगाशी म्हटलं यात काही मे बी छोट्या मोठ्या गोष्टी आमच्या प्रेस नोट मध्ये सुटलेल्या असतील. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे रहिवासी प्रयोजन जो असतो म्हणजे तुम्ही रेसिडेन्शियल पर्पज, त्या रेसिडेन्शियल पर्पज मध्ये बांधणारा स्वतः पण राहू शकतो किंवा भाड्याने दिला असेल तर दुसरा पण राहू शकतो. उदाहरण मी रिलायन्स कंपनी बरोबर गेस्ट हाऊस साठी टायअप करून त्यांच्या मॅनेजर लोकांना जर का चार फ्लॅट पाहिजेत तर मी त्यांना ते राहण्यासाठी देऊ शकतो. जे राहण्यासाठी दिलेत ते रेसिडेन्शियल पर्पजच आहे, भले मी रिलायन्स कंपनी बरोबर त्याचा मी करार केलेला आहे तरी सुद्धा ते निवासी प्रयोजन आहे त्यामुळे ते याच्यामध्ये कव्हर झालं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. एक दुसरं, एखाद्या भागामध्ये फक्त निवासी विषय नसतो म्हणजे खाली वरती 10 माळ्याची बिल्डिंग तर खाली तुम्हाला 4 शॉप दिसतात तर त्या प्रकल्पाला कमर्शियल प्रकल्प नाही म्हणत किंवा त्या बिल्डिंगला वाणिज्यिक प्रयोजनार्थ बिल्डिंग नाही म्हणत, त्या इमारतीला रेसिडेन्शियलच म्हणतात किंवा रेसिडेन्शियल कम वाणिज्यिकच म्हणतात. तर अशा वेळी ह्याचं जे काही नियोजन होणार आहे गावामध्ये असे अनेक ठिकाणी खाली 2-4 गाळे काढलेले असतात, वरती 4-3 माळ्यामध्ये घरं असतात तर ते रेसिडेन्शियल पर्पजचा भाग असावेत असं आमचं म्हणणं आहे आणि ते असेल या गाईडलाईन मध्ये क्लिअर होईल की जसं 12.5% ही रहिवासीच योजना आहे, 12.5% योजना ही काय वाणिज्यिक योजना नाही आहे पण तरीही त्यामध्ये तुम्हाला 15% वाणिज्यिकचं तुम्हाला परमिशन दिलेलं आहे 12.5% योजनामध्ये, त्याच पद्धतीची परमिशन यात पण असायला पाहिजे. त्या गाईडलाईन मध्ये आलं तर मला वाटतं स्पष्ट होईल हा मुद्दा. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.